मालाड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत काचपाडा विभाग आहे, यामध्ये मालाड शॉपिंग सेंटर आहे, या ठिकाणी अनेक औद्योगिक ऑफिसेस आहेत, त्याचप्रमाणे एक ऑनलाईन शॉपिंगची डिलिव्हरी करणारं एक गोडाऊन आहे, गोडाऊन कम ऑफिस आहे। या ऑफिसमध्ये सुमारे 50 कर्मचारी काम करतात आणि याच ठिकाणी पैसे आलेले पैसे देखील जमा करून ठेवले जातात आणि वस्तूंची डिलिव्हरी देखील इथून होते। तर दिनांक 24/8/2021 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत या ऑफिसमध्ये जमा झालेली रक्कम रुपये 4 लाख ही त्यांनी ड्रॉवरमध्ये ठेवलेली होती आणि त्यानंतर ऑफिस 6 वाजता बंद झाले होते। बंद झाल्यानंतर यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसप्रमाणे त्यांनी चावी जी आहे ती ऑफिस बाहेरच्याच मीटर बॉक्समध्ये त्यांच्या सोयीने ठेवलेली होती। दिनांक 25/8/2021 रोजी जेव्हा सकाळी त्यांचा कर्मचारी ऑफिस उघडण्यासाठी आला तेव्हा त्याला ते ऑफिस उघडं दिसलं, त्यामुळे त्याने त्याच्या बॉसला लगेच फोन करून कळवली माहिती। तेव्हा बॉसने येऊन ऑफिसमध्ये तपासले असता त्यांना असं आढळून आलं की काल रात्री जी कॅश ठेवलेली होती 4 लाखाची ती त्या ठिकाणी त्यांना मिळून आली नाही। यावरून त्या ऑफिसमध्ये कुणीतरी त्यांच्या परवानगीशिवाय येऊन चोरी केल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन याबाबत तक्रार दिली, त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला, घरफोडीचा गुन्हा नोंद करण्यात आला आणि तपासाला सुरुवात करण्यात आली। पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बनसोडे आणि त्यांच्या साथीदारांनी लागलीच या कामी CCTV फुटेजची तपासणी सुरू केली, त्या परिसरातले अनेक CCTV फुटेजेस तपासले। त्या तपासल्यानंतर त्यामध्ये काय 2 संशयित इसम मिळून आले, त्या 2 संशयित इसमांच्या बाबत आपण त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारलं की हे या कर्मचाऱ्यांपैकी आपल्याला कोणी बघितल्याचं आठवत आहे का, किंवा त्या इसमांपैकी कोणी बघितल्याचं आठवत आहे का। तेव्हा त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यापैकी एकाला ओळखून सांगितलं की हा जो कर्मचारी आहे ह्याचं नाव हर्ष मिश्रा म्हणून नाव आहे, तर हा पूर्वी या ठिकाणी काम करत होता मात्र गैरवर्तनामुळे त्याला यापूर्वीच काढून टाकल्याचं सांगितलं व सध्या तो आमच्या कंपनीशी संबंधित नसल्याचं सांगितलं। यावरून ती चोरी त्यानंच केली असल्याचा संशय आल्याने त्याचं मागचं रेकॉर्ड कंपनीमध्ये असलेलं बघितलं, त्यावरून त्याचे ॲड्रेस वगैरे मिळाला आणि त्याला त्याच्या राहत्या घरातून भगतसिंग नगर गोरेगाव पश्चिम येथून अटक करण्यात आलेली आहे। अटक केल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याचा जो दुसरा साथीदार होता त्याचं नाव मोहम्मद सोहेल मोहम्मद मुस्तफा आलम असं असल्याचं समजलं, तेव्हा त्याला देखील वेगवेगळ्या पद्धतीने बोलावून एका ठिकाणी बोलावून घेऊन त्याला देखील अटक करण्यात आलेली आहे। या गुन्ह्यात चोरीस गेलेली मालमत्ता जी आहे रोख रक्कम रुपये 4 लाख त्यापैकी